टाइम्स की न्यूज़ देखने के लिए फेसबुक पर लाइक करें, यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। मुंबई के चेंबूर में धारदार हथियार से एक युवक की हत्या कर दी गई है। घटना गणपति विसर्जन के दिन की है। चेंबूर के कैंप पोस्टल कॉलोनी में प्रॉपर्टी की पुरानी विवाद को लेकर करीब 7 से 8 लोग घर में घुसकर तोड़फोड़ की और उत्कर्ष नामक एक युवक की हथियार से वार करके हत्या कर दी है। गणपति विसर्जन के बाद उत्कर्ष अपने चाचा के घर में लेटा हुआ था और उसके साथ ही दूसरे कमरे में लेटे हुए थे। तभी रोहित कामले, सनी, जगताप शर्मा, मनीष गुंजाल, निशांत गुंजाल और ऐसे करीब 7 से 8 लोग घर में घुस गए और जिस कमरे में उत्कर्ष के दोस्त लोग पहले से लेटे हुए थे उस कमरे को बाहर से बंद कर दिया गया। उसके बाद इन लोगों ने उत्कर्ष पर हमला कर दिया। इस हमले में गंभीर रूप से घायल उत्कर्ष की मौत हो गई है। बहरहाल एक आरोपी को पकड़ लिया गया है और पुलिस मामले की जांच पड़ताल कर रही है। माझ्या घरी माझ्या गणपती विसर्जनसाठी मित्र आलेले घरी, ते घरी थांबलेले माझ्या, आम्ही 4 जण मित्र, आम्ही माझ्या बेडरूममध्ये होतो, हॉलमध्ये 1 जण होता आणि उत्कर्ष तुम्हाला बाहेर त्या मित्रांसंगी फोनवर बोलत उभा होता। तेवढ्यामध्ये बाहेरना 8-9 पोरं आले, सगळ्यांच्या हातामध्ये वेपन होता, त्याच्यामधनं एकाच्या हातामध्ये रिव्हॉल्वर होता। त्या लोक घरामध्ये घुसले, आम्हाला बेडरूममध्ये टाळा मारला, जेवढे आम्ही आत होतो त्यांना आणि बाहेर भेटला उत्कर्ष, त्याच्यावरती स्टेटिंग झाली, त्याला जास्तच मारहाण झाली आणि हातसूला पण त्याच्यासाठी मारहाण झाली। त्यानंतर आम्ही व्हिडिओ काढायला ओरडाओरडी केली लोकांना आजूबाजूला उठवायसाठी, त्या लोकांनी सगळे बिल्डिंगच्या इथनं सगळेच पळायला लागले एक एक करून। पळताना आम्ही बेडरूमची काच खोलली तेव्हा आम्हाला दिसलं की सगळ्यांच्या हातामध्ये वेपन आहे, म्हणून आम्ही अजून घाबरलो। त्याच्यापैकी कोणाची नावं माहिती आहे का, कोण आलेलं कोण काय? रोहित कांबळे, सनी जगताप, मनीष गुंजाळ, निशांत गुंजाळ आणि बब्बी शर्मा, अजून 3-4 जणांनी मास्क लावलेला पूर्ण टोटल बॅग, बाकी सगळे ओपन होते ज्यांची नावं घेतलेत। बाकी मारहाण केल्यानंतर काय, अजून काय प्रकार घडलाय? मारहाण केल्यानंतर मी पोलिसांना कॉल केला, एक कॉल केला त्यांनी ऍड्रेस घेतला, दुसरा कॉल केला त्यांनी परत ऍड्रेसच मागितला, असे 5 ते 6 अटेम्प्ट मध्ये मला फक्त ऍड्रेस मागून टाइमपास केलेला आहे आणि आलेत ते शेवटी 1.5 तासानंतर। त्याच्या आधी पण 1 दिवस आधी ही घटना झालेली, त्याच्या आधी पण आम्ही लोकांनी कॉल केलेला, तो पण 1/2 तासाच्या नंतरच आलेले। घरातलं काय सामान वगैरे काय कसं हलचाल? सगळं घरामध्ये तोडफोड केलेली, घर काहीच नाही, पैसे चोरीला गेलेले, मोबाईल चोरीला गेलेली, KTM नवीन बाईक चोरीला गेलेली, सगळे चाव्या बिया घेऊन गेलेले गाड्यांचे छिनून आतात ना। ज्यांनी मारलंय त्यांना तुम्ही ओळखता? हो, चांगल्याने ओळखतो, एकाच बिल्डिंग मधल्या आणि बाजूच्या एरियातलेच। नातेवाईक वगैरे कोण तुझे का? त्याच्यातले माझे 2 सख्खे भाऊ, सख्या काकाचे मुलं, प्रॉपर्टीचा वाद चालू आहे आमचा, आम्ही त्यांच्या हातात लागलो नाही, उत्कर्ष बाहेर उभा होता म्हणून त्या लोकांनी त्याच्यावर अटॅक केला। थँक्यू।